नमस्कार, मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर इतरही व्हिडिओज पहा, आणि जर माझं कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती मी ट्युशन रिलेटेड व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत, म्हणजे माझे जे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहिती आहे की मी ट्युशन घेते. तर त्यांनी मला ट्युशनबद्दल एक सविस्तर व्हिडिओ बनवायला सांगितला की ट्युशन कशी स्टार्ट करायची किंवा त्याची पूर्वतयारी कशी करायची, ट्युशन घेत असताना कोणते कोणते प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात, किंवा एखादं डेडिकेटेड टाईम कसं द्यायचं, कोणत्या वयाच्या मुलांची ट्युशन कशाप्रकारे घ्यायची, किंवा माझा जो ट्युशनचा अनुभव काय आहे तो शेअर करायला सांगितला. तर या विषयावरती ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे की माझा जो काही ट्युशनचा अनुभव आहे तो कशाप्रकारे होता वगैरे वगैरे, पण त्यामध्ये काही गोष्टी ज्या मी ॲड केल्या नव्हत्या त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल एक व्ह्यू येईल की म्हणजे माझा जो अनुभव आहे ट्युशनचा तो काय आहे, किंवा जर तुम्हाला ट्युशन स्टार्ट करायची असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे ते. तर मला कुठेतरी असं वाटतं की घरी बसून जर आपल्याला इन्कम सोर्स डेव्हलप करायचं असेल तर ट्युशन हे बेस्ट ऑप्शन आहे. कारण पहिली गोष्ट, याच्यामध्ये तुमची फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट काहीच नाही आहे, जी काय आहे ती तुमची टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्हाला एक पर्टिक्युलर टाईम आहे तो डेडिकेट करायचा आहे. तर याच्यासाठी तुमचं शिक्षण जरी 10वी झालेलं असेल तरी काही हरकत नाही आहे. यामध्ये तुम्हाला BA DEDची डिग्री असायलाच पाहिजे असं नाही आहे. मी माझा जो ट्युशनचा अनुभव आहे तो सांगितलेला आहे की मी ट्युशन का स्टार्ट केलेली आहे, तर मी तुम्हाला ते या व्हिडिओमध्ये नाही सांगणार. पण हा चांगला ऑप्शन का आहे, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या घरात राहून तुमच्या मुलांना वेळ देऊन किंवा तुमच्या फॅमिलीला वेळ देऊन तुम्ही काहीतरी एक इन्कम सोर्स डेव्हलप केलेला आहे. तर ट्युशन घेण्यासाठी तुमचं 10वी 12वी TY त्याच्या पुढे काही शिक्षण असेल तर तुम्ही ट्युशन घेऊ शकता. ट्युशन घेताना तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीची पूर्वतयारी करायची आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या कोणत्या स्टँडर्डचे ट्युशन घेणार आहे त्याचा सिलॅबस तुम्हाला एकदम नजरेखालून घालवायचा आहे. कारण मॅथ्स हा त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, आणि आपण आपल्या वेळेस जे मॅथ्स शिकलेलो होतो त्याच्यापेक्षा हे जे मॅथ्स आहे ते थोडंसं वेगळं आहे. म्हणजे ते शिकवण्याची पद्धत चेंज झालेली आहे, त्यांचे जे पोर्शन आहे ते बदललेलं आहे. तर मी हेच सांगेल की जेव्हा तुम्ही ट्युशन सुरू करण्याचा निर्णय घेता तर ॲटलीस्ट तुम्ही ज्या स्टँडर्डचे ट्युशन घेणार आहात त्याचं जे मॅथ्स आहे ते तुम्ही एकदा चाळा. जर तुम्हाला असं मनामध्ये कुठेतरी भीती असेल की नाही माझ्याने नाही होणार, मला नाही जमणार, तर तुम्ही लहान मुलांपासून स्टार्ट करा. आधी ज्युनियर सिनियरची घ्या, मग 1st to 4th, आणि मग त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला आयडिया येईल. कारण छोट्या मुलांच्या सोबत ॲडजस्ट करणं थोडंसं इझी असतं कम्पेअर टू मोठे, म्हणजे जसं की 6th 7th 8th 9th 10th. आपल्या मनात एक भीती असते की आपण काही चुकलो तर पटकन ती समोरची मुलं पकडतील, आणि मग नंतर आपल्याला कसं वाटेल की एखादी गोष्ट जर त्यांनी प्रश्न आपल्याला विचारला आणि जर त्याचं उत्तर आपल्याला आलं नाही तर आपल्याला कसं वाटेल. त्याच्यामुळे तुम्हाला जर असं वाटते की तुम्ही स्टार्टिंगला म्हणजे 1st to 5th वगैरे तुम्ही ट्युशन सुरू करू शकता, आणि त्याच्यानंतर हळूहळू स्टँडर्ड वाढवू शकता. ज्यावेळेस तुम्ही आधीचा स्टँडर्डचा अभ्यास करता तेव्हा इतर जी मुलं असतात हायर स्टँडर्डची त्यांची तुम्ही पुस्तकं चाळून बघू शकता की त्यांचं पोर्शन कशाप्रकारे आहे वगैरे ते. तर एकदम सुरुवातीला मी मराठी मीडियमची ट्युशन घ्यायची, तर त्याच्यामध्ये मी त्यांना फक्त सायन्स मॅथ्स आणि इंग्लिश हे सब्जेक्ट शिकवायचे, आणि बाकीच्या विषयांचं मी पाठांतर घ्यायची. सायन्ससुद्धा मी त्यांना डीपली नाही शिकवायची, कारण ते शिकवण्यासाठी मग परत तेवढा वेळ माझ्याकडे नसायचा, कारण त्यांचं मॅथ्स जे आहे ते खूपच जास्त असायचं. म्हणजे 9th आणि 10th मी तुम्हाला सांगते, 9th आणि 10th वेगवेगळे सब्जेक्ट असतात, अल्जेब्रा जॉमेट्री, त्याच्यानंतर त्यांचं इंग्लिश वेगळं असतं, ग्रामर वेगळं असतं. मग त्याच्यामुळे मी सायन्स त्यांना शिकवायची नाही, पण त्यांचे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर करून घ्यायची, आणि इतर जे विषय आहेत ते त्यांना शाळेत ऑलरेडी शिकवलेले असतात त्या विषयाचं फक्त मी पाठांतर घ्यायची. आणि इंग्लिश मीडियमची जी ट्युशन असतं ते इंग्लिश मीडियममध्येसुद्धा मी इंग्लिश मॅथ्स आणि सायन्स हे 3 सब्जेक्ट शिकवायची, कारण त्यांना एक्सप्लेन करणं खूप जास्त गरजेचं असतं, त्यांचं जे काही डाऊट्स असतात ते क्लिअर करणं जास्त गरजेचं असतं. तर सगळ्यात जास्त जो फोकस असतो तो मॅथ्सवरती असतो, कारण मुलांना मॅथ्स हे इझिली जास्त कळत नाही, आणि म्हणून ते मोस्टली ट्युशन वगैरे लावतात. कारण बाकीचे सब्जेक्ट जे आहेत ते शाळेत होतात आणि ते थोडेफार इझी असतात, त्याच्यामुळे मुलं करतातसुद्धा. मग त्यांचे वीकली टेस्ट वगैरे घेणं, मॅथ्सचा विषय असा आहे की तो रोज शिकवणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये आपण खंड नाही पाडू शकत. मग आता जर समजा तुम्ही विचार केला की तुम्हाला 1st to 10th ट्युशन घ्यायचे, कारण मी तसंसुद्धा केलेलं आहे आधी, पहिली ते 10वी मी ट्युशन घ्यायची. मग त्याच्यासाठी तुम्हाला बॅचेस बनवावे लागतील. मग बॅचेस तुम्ही कशी बनवू शकता, 1st to 4th एक बॅच बनवू शकता, त्याच्यानंतर 5th to 7th बॅच बनवू शकता, 8th to 10th बॅच बनवू शकता. पण जर तुम्हाला हँडल होत असेल तरच. आता मी जेव्हा ट्युशन घ्यायची तेव्हा माझा असा प्रॉब्लेम होता की माझ्याकडे जवळजवळ 5 to 6 शाळांची मुलं यायची, आणि प्रत्येकाचं स्कूलचं टायमिंग वेगवेगळं असायचं. त्याच्यामुळे मग मी ट्युशन दुपारी 2 PM स्टार्ट केली तर कधी कधी रात्री 9 to 9:30 सुद्धा वाजायचे.
मग मी काय केलं होतं, 9वी 10वीची एक बॅच केली होती आणि मग त्यांना मी ऑल्टरनेट डेज मॅथ्स शिकवायची. म्हणजे जर 9वीला आज मी मॅथ्स शिकवलं तर दुसऱ्या दिवशी मी 10वीला शिकवायची आणि 9वीला ते मॅथ्सची मी प्रॅक्टिस करायला सांगायची. अशा प्रकारे मी त्यांचं पोर्शन कम्प्लीट करायची. कारण त्यांचं जे मॅथ्सचं मी आधी सांगितल्याप्रमाणे खूप जास्त असतं, पण छोट्या मुलांचा तितका प्रॉब्लेम येत नाही. कारण त्यांचं मॅथ्स तुम्ही जर रेग्युलर बेसिसवरती घेतलं तर त्यांचं पोर्शन पटकन संपतं आणि त्यांना रिव्हिजनसाठी पण खूप वेळ मिळतो. पण 9वी 10वीचं तसं नाही आहे, त्यांना रिव्हिजनसाठी खूप एक वेगळा वेळ द्यावा लागतो. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला नाही जमत आहे, तर तुम्ही 8वीपर्यंतसुद्धा ट्युशन घेऊ शकता. यामध्ये सुद्धा काहीच हरकत नाही. हळूहळू जेव्हा तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप होईल की नाही मला 9वी 10वीसुद्धा घ्यायला जमेल, तर पुढे तुम्ही करू शकता. पण 8वीपर्यंत कोणीही व्यक्ती इझिली ट्युशन घेऊ शकतं. जर तुमचं 12th किंवा TY वगैरे झालं असेल आणि तुमचं मॅथ्स जर चांगलं असेल तर. कारण मॅथ्स माझा सगळ्यात जास्त जो भर आहे तो मॅथ्स आणि इंग्लिशवरच आहे. कारण बाकीचे जे विषय आहेत ते आपण इझिली एक्सप्लेन करू शकतो त्यांना, पण मॅथ्स आणि इंग्लिश हा विषय असा आहे की तुम्हाला त्याचं प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं आहे. मुलं जेव्हा आपल्याला समोरून प्रश्न विचारतात तेव्हा त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. आणि सुरुवातीला प्रॉब्लेम होतो जर समजा मुलांनी एखादा प्रश्न तुम्हाला विचारला आणि जर तुम्हाला उत्तर नाही देता आलं तर काही हरकत नाही. त्यांना सांगायचं याचं उत्तर मी तुम्हाला उद्या देते, मलासुद्धा याचं उत्तर माहिती नाही. आणि मला माहिती नाही हे सांगण्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे. मलासुद्धा जर एखादी गोष्ट नाही कळली तर मी मुलांना सांगते की मला ह्याचं सध्या मला माहिती नाही याचं उत्तर काय, पण मी उद्या तुम्हाला नक्की सांगेल. आणि मग त्याच्यावरती तुम्ही सर्च करून तुम्ही मुलांना उत्तर देऊ शकता. मला कुठेतरी असं वाटते की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये प्रामाणिक राहतो ना, एखादी गोष्ट लपवण्यापेक्षा प्रामाणिकपणे सांगतो ना, ती जास्त बेटर असते आणि जास्त इझी असते. त्याच्यामुळे जर तुम्हाला सुरुवातीला थोडासा प्रॉब्लेम येणारच, आपल्याला जरी ती मुलं छोटी असली तरी आपला कॉन्फिडन्स लेवल थोडासा डाऊन असतो की माझ्याने होईल की नाही. पण हळूहळू 2-3 दिवस गेले की ती मुलं आपोआप ॲडजस्ट होतात आणि आपणसुद्धा त्याच्यामध्ये एकदम मिळून मिसळून जातो. आपल्याला असं वाटतच नाही की आपण नवीन काहीतरी करतो आहे असं. आपल्या चॅनलवरती अशा खूप साऱ्या ताई जुळलेल्या आहेत ज्या ट्युशन घेतात आणि ते त्यांचे जे एक्सपिरियन्स आहेत ते मला सांगतात. म्हणजे त्यांनी नवीन नवीनच ट्युशन स्टार्ट केलेली आहे, तर ते ट्युशन घेताना त्यांना कोणकोणता प्रॉब्लेम फेस करावा लागतो. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम तर त्यांना हा फेस करावा लागतो की मुलं अभ्यास करत नाही. त्याच्यानंतर मग मुलांना कमी मार्क्स मिळतात आणि मग पेरेंट्स येऊन ट्युशन टीचरला बोलतात. कारण मला कुठेतरी असं वाटतं की ज्यावेळेस शाळेचा रिझल्ट लागतो, मुलांचे मार्क्स कमी येतात, तेव्हा आपण शाळेच्या टीचरला पहिला न भेटता आपण पहिला जाऊन ट्युशन टीचरला भेटतो आणि विचारतो. मी शाळेच्या टीचरला पण इक्वली इम्पॉर्टन्स देते, त्याच्यामुळे प्लीज तुम्ही असं चुकीचं मानून घेऊ नका. पण ट्युशन टीचरला आधी येऊन आपण विचारतो की माझ्या मुलाला एवढे कमी मार्क्स का मिळाले, तर त्यांना कुठेतरी मग डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं की आपल्याकडून काही चुकलेलं वगैरे आहे का. तर असं करू नका. ज्यावेळेस तुम्ही ट्युशनला नवीन मुलं घेता, कारण माझा हा हे मी सर्व माझ्या 15 वर्षाच्या अनुभवावरून तुम्हाला सांगते, ज्यावेळेस तुम्ही ट्युशनला मुलं घेता त्यावेळेस आधीच तुम्ही पेरेंट्सच्या समोर त्यांना विचारा की तुमच्या मुलाला किती काय काय येतं ते. कारण कसं असतं की आपण पहिलीच्या मुलाला ट्युशनला घेतो आणि एक्सपेक्ट करतो की त्याला 1 ते 100 अंकात आणि अक्षरात येत असतील, त्याला लिहिता येत असेल, त्याला थोडंसं वाचता येत असेल. आणि जेव्हा आपण ट्युशन घ्यायला बसतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे त्याला ABCD पण येत नाही आणि अंकसुद्धा येत नाही. त्याच्यामुळे ट्युशनला जेव्हा मुलं येतात तेव्हा पेरेंट्सच्या समोर त्यांना विचारा की तुम्हाला काय काय येतं, त्यांना लिहिता वाचता येतं का. आणि जर नसेल जमत तर तुम्ही पेरेंट्सशी स्पष्ट बोला की तुमचा मुलगा 1st किंवा 2nd जी काही त्याची स्टँडर्ड आहे, म्हणजे ज्या स्टँडर्डला तो आहे त्याच्या मनानुसार त्याला खूपच कमी अभ्यास येतो किंवा येतच नाही, तर तुम्हाला एक्स्ट्रा फीस पे करावी लागेल त्याला जे काही आहे ते कव्हर करायला. आणि त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे, ती आपली मेहनत आहे. कारण बघा, आपण जर समजा 5वीची ट्युशन घ्यायला सुरुवात केली आहे पण त्या मुलाला लिहिताच वाचता येत नाही आहे, तर तुम्ही त्याला काय शिकवणार. म्हणजे तुम्हाला एकतर त्याला 5वीचं पोर्शनसुद्धा कम्प्लीट करायचं आहे, कारण शाळेमध्ये कसं, शाळेमध्ये एक्झाम होत राहणार, त्यांचं पोर्शन ते कम्प्लीट करणार आणि एक्झाम घेणार, आणि तुम्हाला तुमचा वेळ त्याला ते पोर्शन शिकवायला पण द्यायचं आहे, प्लस तुम्हाला पुन्हा ABCDपासून स्टार्ट करायची आहे, तर मेहनत तुमचीच होणार आहे. तर तुम्ही त्याची एक्स्ट्रा वेळ ट्युशन घेऊन तुम्ही पेरेंट्सना स्पष्ट सांगू शकता की तुम्हाला मला त्याच्यामागे जास्त मेहनत करावी लागेल, त्याचा अभ्यास मला जास्त घ्यावा लागेल, मला त्याला बेसिकपासून स्टार्ट करायचं आहे, तर तुम्हाला एक्स्ट्रा फीस भरावी लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला माझं हेच म्हणणं आहे की जे काही आहे ते स्पष्ट राहायचं. मुलांनी आपल्याकडे ट्युशनला यावं म्हणून आपण कोणतीही गोष्ट एक्सेप्ट नाही करायची, म्हणजे पेरेंट्सचं बिहेवियर बोला किंवा काही बोला, जे असेल ते स्पष्ट ठाम ठेवायचं. मी ट्युशन घेत असताना मला खूप असा प्रॉब्लेम आलेला, म्हणजे मी ट्युशनला सुट्टी द्यायची जर कधी काही प्रॉब्लेम असेल. मी एक म्हणजे मी माझं मोठेपणा अजिबात करत नाही आहे. माझं चॅनल बघणारे माझे स्टुडंटसुद्धा आहेत हे मला अजिबात माहिती नव्हतं आधी की माझी जी ट्युशनची जी मुलं आहेत ती पण माझं चॅनल बघतात. जेव्हा मला एकदा एकीने कमेंट केली तेव्हा मला कळलं की ती माझं चॅनल बघतं, किंवा मला 1-2 मुली भेटल्या तेव्हा त्या मला म्हणाले की ताई आम्हाला तुमच्या चॅनलबद्दल माहिती आहे असं.
त्यांना माहिती होतं की मी सुट्टी देण्यामध्ये खूप कंजूसी करायची. जर मी खरोखर खूप आजारी आहे, मी ट्युशनसाठी तुम्हाला खरं सांगू, मी कुठे बाहेर जाण्याचं सुद्धा टाळायची. आणि त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये वादसुद्धा व्हायचे राजचे आणि माझे, की तू ट्युशनसाठी एवढा टाईम देते, थोडासा आमच्यासाठी पण वेळ काढ, तुला जर आम्ही कुठे सांगितलं की बाहेर फिरायला जायचं आहे तर तू नाही सांगते, डायरेक्ट तू ट्युशनचं पाहणं देते. पण नंतर हळूहळू त्यांनासुद्धा जाणीव झाली की मी ट्युशनच्या बाबतीमध्ये खूप डेडिकेटेड आहे, मला मी जे काही काम हातामध्ये घेतलेलं आहे ते मला प्रामाणिकपणे करायचं आहे. कारण पालक आपल्याकडे खूप विश्वासाने मुलांना ट्युशनला पाठवतात, जेव्हा ट्युशनला पाठवतात तेव्हा त्यांच्या मनात एक विश्वास असतो आपल्यावरती की नाही, माझा मुलगा किंवा मुलगी या टीचरच्या हाताखाली आहे म्हणजे तो चांगलं करणारच. तर तो विश्वास जो आहे तो मला त्यांचा तुटून द्यायचा नव्हता. त्याच्यामुळे मग मी काय करायची, ट्युशनला सुट्टी वगैरे मी जास्त नाही द्यायची. तर मी ज्यावेळेस असं म्हणजे एखाद दोन दिवस जर कधी अशी सुट्टी दिली आणि जर कोणत्या पेरेंट्सनी येऊन मला सांगितलं की अरे असतात, सगळी माणसं सेम नसतात, काही म्हणजे फटकळ बोलणारी वगैरे सुद्धा असतात, तर तेव्हा मला खूप वाईट वाटायचं की म्हणजे ते येऊन सांगायची की ट्युशनला सुट्टी द्यायची काय गरज आहे, तुम्ही कशाला ट्युशनला सुट्टी दिली. तर त्यावेळेस मला कुठेतरी वाईट वाटायचं आणि मी तेव्हा म्हणजे खूप इमोशनल होती म्हणजे. आणि मग हळूहळू नंतर मला जाणीव झाली की ट्युशनला एक वेळ शाळेला बँक हॉलिडे असेल तेव्हा आपण सुट्टी देतो, पण मी ट्युशनला कधीच सुट्टी नाही दिली. मी त्या दसऱ्याच्या दिवशी पण ट्युशन घ्यायची, दिवाळी असेल तेव्हा दिवाळीला फक्त 5 दिवस सुट्टी देऊन इतर वेळेस मी ट्युशन कंटिन्यू करायची. तेव्हा मग मी त्यांना सरळ बोलली की तुम्ही मला ट्युशनला फीस भरता, याचा अर्थ असं नाही आहे की तुम्ही मला विकत घेतलेलं आहे किंवा मी तुमची एक गुलाम आहे. माझीसुद्धा मुलं आहेत, माझीसुद्धा फॅमिली आहेत, ती आजारी पडू शकतात, मी आजारी पडू शकतो, किंवा मला एखादं अर्जंट काम असू शकते जे ट्युशनपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे, मग मी ट्युशनला सुट्टी देऊ शकते. मुलं जेव्हा कमी मार्क्स काढतात, मोस्टली पॅरेंट असे असतात, मोस्टली मी सांगते तुम्हाला 10 पैकी 8च असे पॅरेंट असतात जे मुलांचा रिझल्ट खराब लागल्यावरती येऊन सांगतात, पण 2% असे पॅरेंट असतात जे येऊन चांगला रिझल्ट लागला तर सांगतात की हां ताई आमच्या मुलाने खूप चांगला अभ्यास, म्हणजे तुम्ही चांगला अभ्यास घेतला किंवा आमच्या मुलाने खूप चांगलं केलं असं. पण काही पेरेंट जे असतात ते तुम्हाला डिमोटिवेट, त्याच्या त्यावेळेस तुम्हाला खूप स्ट्रॉंग राहावं लागेल. तेव्हा तुम्हाला स्पष्ट बोलायचं आहे त्यांच्याशी की तुमच्या मुलाची जेवढी कुवत आहे मी तेवढंच त्याच्याकडून करून घेऊ शकते, त्याच्यापेक्षा जास्त नाही करू शकत. तुम्हाला कळायला पाहिजे की तुमच्या मुलाला किती आलं पाहिजे आणि किती नाही ते. आणि पेरेंट्सशी कॉन्टॅक्टमध्ये राहा, जेव्हा मुलं अभ्यास नाही करत तेव्हा ते पेरेंट्सना सांगा. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, ज्यावेळेस मी ट्युशनला मुलांना घेते त्यावेळेस मी त्यांच्या पेरेंट्सनासुद्धा सांगते की तुम्हीसुद्धा जर घरी अभ्यास घेत असाल तर तुम्ही मुलांना ट्युशनला पाठवा, नाही तर नका पाठवू. कारण कसं होतं कधी कधी की मी असेही पेरेंट्स बघितले जे माझ्या ट्युशनला मुलांना पाठवायचे आणि मी जर त्यांना एखादं होमवर्क वगैरे दिला तर ते करून नाही आणायचे. आणि पेरेंट्सचं म्हणणं काय असायचं की आम्ही कामाला जातो तर आम्हाला वेळ नाही मिळत मुलांचा अभ्यास घ्यायला, म्हणून आम्ही होमवर्क करत करून म्हणजे होमवर्क करता येत नाही. मी मॅथ्स शिकवलं असेल तर मॅथ्सचे सम्स मी घरी करायला सांगायची, मग ती मुलं करून नाही आणायची. मग त्यावेळेस आपल्याला राग येतो, जेव्हा आपण प्रामाणिकपणे एखादी गोष्ट करतो ना आणि जर समोरून आपल्याला तसं आउटपुट नसेल मिळत तर आपल्याला राग येतो आणि ते साहजिकच आहे. मग त्यावेळेस मग आपल्याला पण वाटते की जर मुलांनी घरी प्रॅक्टिस नाही केली तर मग त्याचा अर्थ काय. मग मी ट्युशनला जेव्हा नंतर मग जेव्हा मी एक्सपिरियन्स झाली, मी आधी खूप प्रॉब्लेम फेस केलेत, मग जेव्हा मी एक्सपिरियन्स झाली तर मी पेरेंट्सना बोलली की जर तुम्ही घरी अभ्यास घेणार असाल, तुम्ही जर थोडंसं लक्ष देणार, ॲटलीस्ट होमवर्क तरी ट्युशनचा करून घेणार असाल तर तुम्ही मुलांना ट्युशनला पाठवा, नाही तर नाही पाठवलं तरी चालेल. तुम्हाला कदाचित ते बोलणं थोडंसं रूढ वाटत असेल माझं, पण तसं नाही आहे. तुम्ही जे ताई ट्युशन घेत असतील त्या माझ्या या गोष्टीने सहमत असतीलच. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ. तुम्हाला ट्युशन घेतल्यानंतर डेडिकेटेड वेळ देणं खूप गरजेचं आहे, आपण त्याच्यामध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. मग जर समजा तुमची लहान मुलं असतील, जर तुम्हाला वाटतं की ट्युशन स्टार्ट करायची आहे, मी आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर ट्युशन स्टार्ट करायची आहे आणि खूप छोटंसं बाळ आहे, त्याला सांभाळायला घरात कोण नाही आहे, तर तुम्ही कोणाला तरी ठेवू शकता आणि त्यांना तुम्ही ते पे करू शकता आणि त्या त्या वेळेमध्ये तुम्ही ट्युशन घेऊ शकता. जर थोडी मुलं मोठी असतील म्हणजे 4-5 वर्षाची असतील तर तुम्ही मुलांनासुद्धा साईडला ट्युशनला बसू शकता, त्यांना तुम्ही आधीच सांगायचं की काय अभ्यास करायचा आहे, आणि हळूहळू मग त्यांना पण अभ्यासाची सवय होईल. कारण ही सवय मी रुद्राने अर्णवलासुद्धा लावली होती, म्हणजे मी त्यांना शिकवायची नाही ट्युशनमध्ये, कारण ते चांगलं नाही वाटायचं की आपण दुसरी मुलं आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या मुलांचा अभ्यास घ्यायला बसतो. त्यांना बसवायची बाजूला आणि त्यांना जो काही रिडिंग रायटिंग जे करायचं आहे ते करायला द्यायची. जो काही तुम्ही डेडिकेटेड वेळ ट्युशनसाठी देता तो ट्युशनलाच द्या. कारण मी भरपूर ठिकाणी असं नोटीस केलेलं आहे की आपण जेव्हा होम ट्युशन्स घेतो, मी क्लासेसबद्दल नाही सांगत आहे, होम ट्युशन्स घेतो, आपण मुलांना ट्युशनला बसवतो आणि आपण आपली कामं आवरतो, जसं भाजी चिरणं करतो, लसूण सोलणं किंवा भांडी घासणं,
हो मी खरं सांगते, असेही मी टीचर्स बघितलेले आहेत स्वतः, जी इतर जी कामं आहेत ती करतात. प्लीज तसं करू नका, थोडंसं प्रोफेशनल राहा. घरी जरी तुम्ही ट्युशन घेत असाल तरी शेवटी आपल्याला लोक समोरचे पैसे पे करतात, तर तो जो वेळ तुम्ही त्या मुलांसाठी डेडिकेट केलेला आहे तो तिकडे त्यांना द्या. त्यामध्ये इतर तुम्ही कामं करून तुमचं स्टँडर्ड डाऊन करू नका, कारण मुलं जी असतात ती खूप हुशार असतात. ती घरी जाऊन सांगतात की आमची टीचर या वेळेस हे करत होती, आमची टीचर त्या त्या वेळेस ते करत होती. त्याच्यामुळे प्लीज असं करू नका, थोडंसं प्रोफेशनल राहा. राहिली गोष्ट फीजची, तर फीजच्या बाबतीमध्ये तुम्ही तुमचे एरिया वाईज फीज घेऊ शकता, कारण प्रत्येक ठिकाणी ट्युशनची जी फीज असते ती वेगवेगळी असते. तर तुम्हाला जी फीज परवडते, तुमच्या आजूबाजूच्या लोकॅलिटीमध्ये जे ट्युशन्स घेतात त्यांची किती फीज आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही फीज घेऊ शकता. फीजच्या बाबतीतसुद्धा असतात उधारी करणारे, आज उद्या आज उद्या. तर त्याचं मी तुम्हाला एकच सोल्युशन सांगेल, जी मी पण म्हणजे वेळेनुसार शिकलेली आहे, ती म्हणजे ॲडव्हान्समध्ये फीज घ्या. एक महिन्याची फीज, किंवा जर तुम्ही हायर स्टँडर्डची घेत असाल 8वी 9वी 10वीची, तर 6 महिन्याची किंवा 4 महिन्याची फीज तुम्ही अगोदरच घेऊन ठेवा. आणि स्पष्ट राहा, मी आधी पण बोलली का, पेरेंट्ससमोर स्पष्ट बोला की फीज तुम्ही आहे ती वेळेवर द्या. प्रत्येक जो महिना आहे चालू महिना, त्या चालू महिन्याच्या ॲटलीस्ट 15 तारखेपर्यंत किंवा 20 तारखेपर्यंत, किंवा कारण काहींचा पगार जो असतो तो उशीरा होतो, तर 20 तारखेपर्यंत तरी फीज तुम्ही द्या. मला एक गोष्ट काही पेरेंट्सची समजत नाही की आपण इतर सगळे खर्च व्यवस्थित करतो, पण आपण शिक्षणासाठी जेव्हा खर्च करण्याची वेळ येते तेव्हा आपण मागे का पडतो. कारण एखादी जेव्हा व्यक्ती ट्युशन घेते तेव्हा तीसुद्धा तिचा जो वेळ असतो तो काढून ती तिच्या मुलांवरती, मुलांना थोडंसं साईडला करून, आपल्या घराला साईड करून ती पूर्ण वेळ तुमच्या मुलांसाठी देते. तर त्यांची फीस पुढे मागे करायला नाही असं हे करायला पाहिजे, कारण शेवटी त्या व्यक्तीलासुद्धा गरज असते, त्या व्यक्तीला गरज असते म्हणून ती ट्युशन घेते. पण असं पण मी हे जे हा जो व्हिडिओ बनवलेला आहे, तो मी ट्युशन ज्यांना घेण्याची इच्छा आहे त्यांना फक्त एक ओव्हरव्ह्यू देण्याचा मी प्रयत्न करते. त्याच्यानंतर काही पेरेंट्स तुम्हाला असंही सांगतात की फीस कमी करा. जर तुमची फीज ऑलरेडी कमी असेल तर त्याच्यामध्ये कमी करण्याचा काहीच प्रश्न येत नाही. तुम्ही त्यांना डायरेक्ट बोलू शकता की मी ते भाजी विकायला बसलेली नाही, कमी तुम्ही बार्गेनिंग करून कमी जास्त करू शकता. कारण एक सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगू, मी पहिलीची जी फीज आहे ती मी 400 रुपये घेते, ठीक आहे. तर ते मुलांची 400 रुपयाची फीज घेण्यासाठी मी माझ्या दिवसाचे 2 तास त्यांना देते. पण तसं असं माझं हे कम्पॅरिझन चुकीचं आहे का मला माहिती नाही आहे, कारण मी माझ्या जे काही मत आहेत, म्हणजे जी काही ओपिनियन, माझे जे फिलिंग्स आहेत ते मी तुमच्यासमोर मांडते. पण आपल्या घरामध्ये जेव्हा एखादी काम करायला बाई येते, बरोबर, समजा ते झाडू पोतं मारायला येते, तर तिचं जे काम आहे ते हार्डली मला असं वाटते 15 ते 20 मिनिटामध्ये संपतं. आणि ते 15 ते 20 मिनिटाचे आपण तिला 700 ते 800 रुपये देतो फक्त एका कामाचे. मला असं वाटतं काही ठिकाणी तर त्याच्यापेक्षासुद्धा जास्त रेट आहे काम करणाऱ्यांचा. तर तिथे जर आपण महिन्याला त्यांना एका कामाचे 700 ते 800 रुपये देऊ शकतो फक्त 15 ते 20 मिनिटाचे, तर ट्युशन टीचर जेव्हा 2 तास मुलांना देते तिला महिन्याचे 400 रुपये द्यायला आपण काय विचार करतो, मला हे नाही कळत. त्याच्यामध्ये सुद्धा बार्गेनिंग का असते की नाही तुम्ही फीस कमी करा, 400 रुपये म्हणजे खूप जास्त आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला ठामपणे सांगेल, जर तुम्ही ठरवलेलं आहे की तुम्ही एवढी एवढी फीज घेणार आहात तर प्लीज ती घ्या. पण मी असंही सांगेल की काहींची खरोखर परिस्थिती नसेल तर त्यांना तुम्ही कन्सेशन देऊ शकता. ते आपल्याला कळतंच ते समोरून, एखाद्या समोरच्या पेरेंटच्या बोलण्यावरून की म्हणजे त्यांची परिस्थिती आहे का नाही. तुम्हाला माहिती आहे जर त्यांची परिस्थिती बिकट आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कन्सेशन करा. पण सगळ्यांनाच कन्सेशन देत फिरू नका. जर तुमची फीज नॉमिनल आहे तर ती तेवढीच ठेवा, भलेही ती मुलं नाही आली तरी चालेल. कारण मुलं एक दोन जरी मुलं तुमच्याकडे आली आणि जर तुम्ही तुमचा इनपुट चांगला दिला, त्यांनी मुलांचा रिझल्ट चांगला आला, तर आपोआप तुमची माउथ टू माउथ पब्लिसिटी होईल. कारण आपण मोठे मोठे बॅनर लावून, त्याच्यानंतर व्हॉट्सॲपवरती शेअर करून, फेसबुक इंस्टाग्रामवरती शेअर करून ट्युशनला मुलं मिळत नाही. ती फक्त एक रिझल्ट बघतात आणि नंतर आपल्याकडे मुलांना पाठवतात. तुम्ही स्टार्टिंगला हे करू शकता, जेव्हा तुम्ही ट्युशन स्टार्ट करणार तुमच्याकडे मुलं नाही आहे तर तुम्ही व्हॉट्सॲपमध्ये वगैरे सांगू शकता, व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे पाठवू शकता की मी ट्युशन स्टार्ट करणार आहे, अशा प्रकारे तुम्ही सुरुवात करू शकता. पण त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही सुरुवात कराल, 4 ते 5 मुलं सुरुवातीला तुमच्याकडे येतील, तेव्हा त्या मुलांचा जो रिझल्ट आहे तो तुमच्याकडे दुसरी जी मुलं आहेत ती आकर्षित करतील. ट्युशनच्या मुलांच्या अभ्यासासाठी सुद्धा वेळापत्रक तयार करा आणि त्याच्या अकॉर्डिंगली त्यांना पुस्तकं आणायला सांगा. जसं की सोमवारी तुम्ही मराठी आणि मॅथ्स घेऊ शकता, मंगळवारी मॅथ्स आणि हिंदी घेऊ शकता. तुम्हाला असं वाटते की रोज त्यांना मॅथ्स शिकवणं पॉसिबल नाही होत तर तुम्ही अल्टरनेट डेजसुद्धा मॅथ्स शिकू शकता. तुम्ही फक्त सुरुवात करा, नंतर आपोआपच तुम्हाला हळूहळू आयडिया येतील. कारण जी गोष्ट मला ॲप्लिकेबल होती, म्हणजे माझ्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार, तीच तुम्हाला ॲप्लिकेबल होईल असं नाही. त्याच्यामुळे फक्त एकदा सुरुवात करा. कारण आपण म्हणतो ना की पाण्यात पाय टाकल्याशी आपल्याला त्याची खोली किती आहे ते कळत नाही. मग जेव्हा तुम्ही ट्युशन स्टार्ट करायला गेलं तेव्हा तुम्हालाच कळतील की कोणत्या ज्या गोष्टी आहेत ते तुमच्यासाठी सुटेबल आहेत आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता.
तर आय होप मी सांगितलेले सर्व मुद्दे जे आहेत ते तुम्हाला थोडेतरी उपयोगी वाटले असतील. या व्यतिरिक्त इतरही गोष्टी आहेत ज्या मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा. कारण या हे जे दोन व्हिडिओ आहेत ते पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच ओव्हरऑल व्ह्यू म्हणजे येईल की आपण कशाप्रकारे ट्यूशन स्टार्ट करायला पाहिजे, की आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तरीसुद्धा जर एखादा मुद्दा माझ्याकडून राहून गेला असेल आणि तुम्हाला अजूनही काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. मी तुमचा प्रत्येक डाऊट जो आहे ते क्लिअर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.